गाइज फाइनली सॅम्स स्टुडिओ बनवायचे प्रोसिजर सुरू झाले. ओ माय गॉड गाइज, आय एम फिलिंग. रात्रीच्या 3 वाजले आहेत गाइज, आणि जस्ट आता मी माझा लास्ट शेवटचा व्हिडिओ या सबस्क्राईब करताना ना घंटी वाजवा, जेणेकरून मी ऑनलाईन आल्यावर तुमच्या फोन मध्ये पण जय महाराष्ट्र नाद गुंजेल. गाइज फायनली सॅम्स स्टुडिओ बनवायचे प्रोसिजर सुरू झाले. ओ माय गॉड गाइज, आय एम फिलिंग सो गुड अँड हॅपी गाइज. सो ऑलरेडी कलरिंग वगैरेचं काम सुरू करणार आहेत आम्ही, अँड प्लीज इग्नोर माय मेसी फेस, कारण की मतलब इट्स नॉट अ जोक गाइज, मेकिंग एव्हरीथिंग बाय युअर ओन, ओ माय गॉड इट्स सो टफ. सो जस्ट हार्डवेअरमधून जे सामान हवं होतं ते घेतलेलं आहे मी इकडे, पेंट अँड ऑल. अँड येस, माझा आता थोड्या दिवसासाठी अवतार असंच असणार जोपर्यंत माझा सॅम्स स्टुडिओ बनेपर्यंत. सो गाइज आय एम सुपर डुपर एक्साइटेड टू मेक दिस सिम्पल होम इन टू द सॅम्स स्टुडिओ वर्ल्ड. चला मंडळी सुरू करूयात आपली जर्नी मेकिंग ऑफ सॅम्स स्टुडिओ वर्ल्ड. मीट माय डॉटर चेरू. चेरू व्हॉट हॅपन? चेरू फुल कन्फ्यूज आहे, म्हणजे लाईक फुल टू फुल कन्फ्यूज आहे, नक्की याचं काय चालू आहे ते. सो गाइज आय एम बॅक होम, आणि चेरी इतकी कन्फ्यूज आहे कारण की मी होम टू स्टुडिओ, स्टुडिओ टू होम, होम टू स्टुडिओ, माझं येणं जाणं चालू आहे. अँड शी इज लाईक की व्हॉट द एफ इज गोईंग ऑन, कारण की तिला वाटतं की मी तिला सोडून चालू आहे. शी इज सो अँशियस गाइज, मतलब आय कॅन टेल इन वर्ड्स, किती घाबरते की यार हा कुठे चालला, हा कुठे चालला, मला का नाही घेऊन जाते म्हणून. बट सारखं सारखं तिला कुठे घेऊन येऊन जाऊ करू यार. सो येस, आता फटाफट मला जायचं आहे ऐकायला, कारण की ऐकायचा माझा जो स्टफ आहे तो मी ऑलरेडी बुक केलेला आहे. जस्ट मला क्लिक अँड कलेक्ट करायचं आहे, जी सिस्टम आहे त्यांची. सो आता माझ्या 9:30 माझा 9:30 ते 10:30 स्लॉट आहे. सो फटाफट आता मी रेडी होतो अँड लेट्स गो टू आयकिया. मी आता पोहोचलेलो आहे आयकियामध्ये, चला फटाफट आपला स्टफ घेऊयात आणि घरी जाऊयात. हे गाईज आय एम बॅक. सो आयकावरून सगळं स्टफ आणलेलं आहे, त्याला सॅनिटाईज वगैरे केलो, स्वतः सॅनिटाईज झालो, शार वगैरे घेतला, अँड बॅक टू अगेन होमवाला अवतार. सो खूप एक मोठी बोलतात ना एकदम फनी इन्सिडेंट झाला, तो मी शेअर करेन माझ्या आयकियाच्या हॉलमध्ये. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो आयकिया हॉल बघा नक्की. माझी एक गोष्ट ऑटोमॅटिक झाली होती, सो ती पूर्ण खूप मोठी स्टोरी आहे. ओके, तर आता मी पुन्हा चाललो आहे पेंटिंगसाठी हेल्प करण्यासाठी, तर चला जाऊयात आपल्या स्टुडिओवरती. गाइज फायनली पेंटिंग करून झालेलं आहे, सेकंड कोट देखील देऊन झालेला आहे. आता मी वेट करत आहे ते सुकण्याचा, अँड क्लिनिंग देखील चालू आहे साईड बाय साईड, त्याच्यानंतर मी वॉश करेन प्रॉपरली. सो येस, हीच अपडेट आहे, अँड प्लीज इग्नोर माय फेस अँड एव्हरीथिंग. सो चला आपण बाकीचं कामं करूयात. सॅम का ब्लॉग यावर असे अतरंगी हरकतें होगी नाही असे कसे होगा. आता शार्प 4 वाजलेले आहेत आणि मी अजून लंच नाही केला आहे. फ्रँकली स्पीकिंग गाइज मी विसरून गेलो आहे, मला लक्षातच नाही की लंच करायचं असतं दुपारसाठी. सो चला पडावर आपण लंच करूयात आणि त्यानंतर भेटत. ॲक्च्युली मी खूप एक्साइटेड आहे सर्व गोष्टी करण्यासाठी, त्याच्यामुळे मी विसरलं असेल आणि कामाच्या मध्ये ह्याच्यामध्ये विसरून गेलो असेल. सर पटापट लंच करूयात अँड देन राहिलेले क्लिनिंग वगैरे करूयात आपण, तर चला मग. हे गाइज आय एम बॅक. सो गाइज जस्ट आता आलेलो आहे मी, आता वाजलेले आहेत 8, कारण की मी व्हिडिओ एडिटिंग करत होतो. अँड ट्रस्ट मी गाइज आय एम सो टायर्ड, बट एनर्जी डाऊन बिलकुल पण नाही आहे. सो मी व्हिडिओ एडिटिंग करतो, त्यांची डेडलाईन आहे व्हिडिओ लाईव्ह करायचं चॅनलवरती. सो ते करत बसलेलो, अँड येस कलर ड्राय झालेला आहे, लाईक ऑलमोस्ट ड्राय झालेला आहे, व्हॉइस इको होत असेल तसं सॉरी, ड्राय झालेला आहे. अँड गाइज व्हाईट हाऊस लुकिंग
चुंबेश्वरी म्हणजे बॉम्ब दिसते म्हणजे लाईक ओ माय गॉड काय फोन बिलकुल पण जसं नाही करत कारण की मी फोननी ब्लॉगिंग करतो कॅमेरानी ब्लॉगिंग नाही करत कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप सारा फुटेज आहे त्याच्यावरती वॉक चालू आहे सो मी फोननीच ब्लॉगिंग करतोय कारण की मला ही पूर्ण जर्नी शेअर करायची हा मुमेंट मला मिस नाही करायचा आहे सो उद्या वॉलपेपर वगैरे सगळं काम होईल सो येस आता आपण लॉक करून घरी जाऊयात तर चला मग गुड मॉर्निंग सॅम हॉलिक सो गाईज इट इज second day of making Sam studio guys, I woke up with very bad body ache matlab abhi itna kuch dukh raha hai bhai kya hi bata do matlab to main soch raha tha thoda late matlab late uthu kyunki kal raat ko main bahut late soya kyunki recording chal rahi thi voice over chal raha tha wo sab chal raha tha to bahut late hua to main socha ki thoda late uthu karke but nahi yaar wallpaper ka kaam karwana hai plant ka bhi karana hai ek choti do din clips bhi hai mujhe fir se shoot karni hai pura setup ready karke and वो वीडियो लास्ट रहेगा इस घर में मतलब यू नो सिट डाउन प्रॉपर वीडियो उसके बाद तो सारे स्टूडियो पे हो जाएंगे वीडियोस सो थोड़ा यू नो सेंटी फील हो रहा है करके मतलब इस बैकग्राउंड में वो लास्ट वीडियो क्लिप रहेगा करके सो यस वो वीडियो क्लिप शूट करना है प्लांट्स का भी जाके देखना है मुझे मैंने इंडोर बड़े बड़े प्लांट्स देखे हैं नर्सरी में जाके मुझे वो भी करना है तो वो करना है उसके बाद मेरा वैक्सीन भी है आज मेरा सेकेंड डोज है वैक्सीन का उसके हाथ चेरी को भी नहलाने का है बट देखते कौन से कितने कितने काम हम लोग करते हैं सो मंडळी बॉडी पेन तो खूब करता है बट एवढा आनंद होतो सर्व गोष्टी करायला कारण की आपला स्टुडिओ यु नो शेप घेतोय वन बाय वन त्याच्या सर्व गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे पेन किती पण होऊ द्यात पण आपण सॅम स्टुडिओ लवकरात लवकर बनवायचं आहे आणि हसलिंग करत करत सर्व गोष्टी रेडी करायच्या आहेत तर चला सुरुवात करूयात हसलिंग फसलिंग डेची क्विक अपडेट आई वॉज जस्ट अबाउट टू स्टार्ट माई शूटिंग एंड सेटिंग अप द सेटअप तब तक वॉलपेपर वाले भाई का कॉल आया कि हम लोग आ गए तुम्हें पटकन पुनः स्टूडियो वर गया लो एंड गाइज सर्व गोष्टी एवढ्या ध्यान देऊन करायला लागतात सर्व गोष्टी बघून कराव्या लागतात यु नो काय चालू आहे प्रॉपर सर्व गोष्टी हे करायला लागतात त्या सो येस तेच चालू आहे सो आता पहिला मी वॉलपेपरवालं काम खतम करतो आणि काय हेल्प लागेल त्यांना ते करेन आणि प्रॉपर बघून घेईन मेजरमेंट वगैरे प्रॉपर ते सर्व गोष्टी बघायला लागतात यु नो सर्व आहे बट प्रॉपर सर्व बघूनच करायला लागतात आय मीन इन शॉर्ट यार हर एक चीज़ में ध्यान देना होता है मतलब यू नो ये चीज़ इजी नहीं है सब चीज़ ऐसे यू नो छोड़ दो बहुत ध्यान दे के सारी चीज़ें करनी पड़ती है सो मैं फटाफट अभी वो करता हूँ एंड देन आई शूट माय वीडियो फिर उसके बाद वैक्सीन के लिए चला जाऊँगा बाय गाइस हे गाईज आय एम बॅक हा हात वरती नाही करू शकत आहे कारण की मी सेकंड डोस घेतला आणि दुखायला सुरुवात झालेली ॲक्च्युली डोस घेतला सुरुवात झाली होती दुखायला हा मला हात त्याच्यामुळे जास्त उंगली नाही करते हातासोबत कारण की मला परत खूप सारे कामं करायचे आहेत सो अपडेट ते सर्व झालं डोस वगैरे घेऊन आलो त्याच्यानंतर थोडा टाइम झोपलो कारण की सिरियसली खूप बॉडी पेन करत होतो सो मी थोडा टाइम झोपलो अँड लुक ॲट द वॉलपेपर गाईज इट लुक सो सो प्रेटी एक खूप छान असा रस्टिक लुक येतो आहे ना सो मला तेच हवं होतं सो तेच झालेलं आहे अँड येस आजचा दिवस पण खूप चांगला प्रोडक्टिव्ह होता थोडंफार डाऊन होती एनर्जी कारण की डोस घेतल्यामुळे अजून पण आहे बट आता मी खूप चांगला फ्रेश फील करतो जस्ट एक खूप कडक चहा घेतला वाजले आहेत 7:30 आणि मी आत्ता चहा पिला कारण की जर थोडंसं यु नो एनर्जेटिक फील व्हावं आणि जस्ट पुन्हा एकदा वॉलपेपर वगैरे बघायला लागतो थोडंफार क्लिनिंग कंटिन्युअसली मी करतो सो दॅट एकाच दिवशी खूप सारे क्लिनिंग करायची जरूरत नाही पडणार म्हणजे लाईक यु नो लाईक नॉर्मल बेसिक क्लिनिंग डे बाय डे करतो जसं काम होतं तसं सो येस असाच दिवस चालू आहे सो फार सो गुड रात्रीच्या 3 आहेत गाईज आणि जस्ट आता मी माझा लास्ट शेवटचा व्हिडिओ ह्या होम सेटअपमध्ये शूट केलाय आय डोंट नो हाऊ टू पुट माय फिलिंग्स इन वर्ड्स आय डोंट वॉन्ट क्राय बट मीन्स अभी क्या बताऊ यार जो फीलिंग जो है मेरी वो आय कांट कंट्रोल नो ओके गाईज आय डोंट नो मी ती व्हिडिओ क्लिप टाकेन नाही टाकेन बट यू गॅज आर माय फॅमिली सो तुमच्यापासून जर का मी सर्व गोष्टी शेअर करतो तो म्हणजे ही का नाही कारण की तुम्ही खूप एक माझ्या लाईफचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहात आय डोंट नो एवढी एनर्जी माझ्यामध्ये कशी आहे फिजिकल मी फुल्ली ड्रेन आहे मी माझा सेकंड डोस घेतलेला आहे कालपासून इतके सगळे कामं चालू आहेत मला आता बॉडी एक आणि हात पण पेन करतोय फिवर देखील आहे जस्ट आत्ताच मी मेडिसिन घेतली कारण की मला खूप फिवरिश फील होतं त्याच्यामुळे बट स्टील मी माझ्या एनर्जी एकदम हाय आहे आय डोंट नो हाऊ आय डोंट नो आणि कामं करायला खूप एकदम यु नो इंटरेस्ट असं वाटतं की यार ही रात्र कधी संपेल सो मॉर्निंगपासून पुन्हा मी काम करायला सुरुवात करेन
आपला सॅम स्टुडिओ वर्ल्ड बनवायला सुरुवात करेन. मे बी ह्या हा माझा जो ड्रीम स्टुडिओ आहे तो बनवण्याची एनर्जी किंवा ते पूर्ण प्रोग्रेस करण्यासाठी जी एनर्जी आहे ती मे बी मला एकदम हाय ठेवतीय, डाऊन नाही होऊन देत आहे. सो येस, खूप खूप एक्साइटेड आहे पूर्ण नवीन जर्नी सुरुवात करायला. आणि आपण अपग्रेड होतो ॲज अ फॅमिली, आपण ग्रो करतो, सो ते खूप इम्पॉर्टंट आहे अपग्रेड करणं आपल्या गोष्टींना. सो त्यासाठी मी खूप हॅपी आहे आणि थँक्यू सो मच गाईज. आपले 3000 सबस्क्रायबर्स कम्प्लीट झालेले आहे, 2 लाख व्ह्युअरशिप आपली कम्प्लीट झालेली आहे. सो थँक्यू, थँक्यू सो मच फॉर युअर ऑल लव्ह अँड सपोर्ट. कीप सपोर्टिंग मी गाईज. सो सर्वांना मनापासून थँक्यू, धन्यवाद आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. सो चला आता फटाफट मी जो सगळा मेस आहे जो शूटिंगचा तो सगळा पॅकअप करेन वन लास्ट टाइम गाईज. कारण की काय ना, होम स्टुडिओमध्ये आपल्याला सर्व पूर्ण पॅकअप करून ठेवायला लागतं जागच्या जागी, आणि स्टुडिओमध्ये तसं नाही करायला लागणार. सो येस, आपण पॅकअप करूयात. आणि मला राहिलेलं थोडंफार एडिटिंग करायचं, ते करून मी थोडा टाइम झोपेन, कारण की परत उद्या सकाळी उठून खूप सारे कामं पाइपलाइनमध्ये आहेत. सो येस, बाय गाईज, गुड नाईट अँड थँक्यू सो मच. आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू यू गाईज.